Daima. Daima. रणवीर काय झालं? तुम्ही एवढे संतापलेले का आहात? साईमा, आमची भीती खरी ठरली. काय झालं रणवीर? आम्हाला कळेल असं काहीतरी सांगा ना. तुमच्या लाडक्या आदित्य राजांनी देवयानी बरोबर लग्न केलं. काय? कसं शक्य? आदित्य राजे तर हो, त्यांना कुणीतरी किडनॅप केलं होतं, त्यांची सुटकाही झाली आणि त्यांनी आता देवयानी बरोबर लग्नही केलंय. हे दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यातलं आपल्याला काहीही माहित नाही. शांत व्हा रणवीर. आमच्या आदित्य राजांनी लग्न केलं असेल यावर आमचा अजूनही विश्वास बसत नाही. पण तुम्हाला कोणी सांगितलं? लिंगप्पा, आदित्य राजांना किडनॅप करण्यात त्याचाच हात होता, त्यांचं लग्नही लावून देण्यात त्याचाच हात होता. आम्ही त्या लिंगप्पाला अजिबात सोडणार नाही, जाऊन गोळी घालतो त्याला. थांबा रणवीर, राखाच्या भरात असं काहीतरी करू नका की आम्ही आमच्या तिसऱ्या मुलालाही गमावून बसू. आदित्य राजांनी जर देवयानी बरोबर लग्न केलं असेल तर तुमची लिंगप्पा समोर आणि आमची देवयानी समोर हार झालीय. या पराभवाचा बदला घ्यायची ही वेळ नक्कीच नाहीये. मग आम्ही फक्त तमाशा पाहत राहावं असं तुम्हाला वाटतं का? रणवीर राजे, तमाशाच झालाय राजू शिर्के घराण्याचा. आदित्य राजे घर सोडून गेले असले तरी लग्नाच्या वेळी तरी निदान त्यांना आम्हाला बोलवावं असं वाटेल असं आईची वेडी आशा सांगत होते.